हाय, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे न्यूड लिपस्टिक. आणि ॲक्च्युली बॅकग्राऊंड फार वियर्ड वाटत असेल तुम्हाला, कारण बॅकग्राऊंडला ब्लॅक आणि मीही ब्लॅक कपडे घातलेले आहेत, तर बॅकग्राऊंडला विसरून जा. आणि जो इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे न्यूड लिपस्टिकचा, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण बॅकग्राऊंड मला ॲक्च्युली जिथे मी व्हिडिओ शूट करते ना तिकडे इतकं गरम होत होतं की पॉसिबलच नव्हतं. आणि मी मॉइश्चरायझर लावलं होतं, त्यामुळे सगळा चेहरा माझा पूर्ण तेलकट दिसत होता. आणि मला तुमच्यासोबत न्यूड लिपस्टिक शेअर करायचा होता, जो माझं कलेक्शन आहे न्यूड लिपस्टिकचं. तर त्यामुळे मला मेकअप वगैरे वेअर करायचा नव्हता, कारण मेकअप जर वेअर केला ना तर मी आता जसं सांगितलं की मी मॉइश्चरायझर लावलं होतं, मेकअप केलेला नाही आहे. कारण जे न्यूड लिपस्टिक आपण बघतो ना ते दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती, तर त्यांना कधीकधी आपल्याला ते आवडतात, आपण विचारतो कुठला शेड आहे, फार छान वाटतो तो शेड. पण जेव्हा आपण तो शेड वेअर करतो तेव्हा तो इतका पॉपअप होऊन येत नाही. तर पहिलं कारण म्हणजे त्या व्यक्तीने हे कसं केलेलं आहे, मेकअप कसा केलेला आहे. जर त्या व्यक्तीचा मेकअप वेगळा असेल, वॉर्म टोनमध्ये असेल, कूल टोनमध्ये असेल, तर त्याला तो शेड जो आहे तो मॅच होऊन जातो. पण जर समजा आपण रेग्युलर बेसिसला यूज करत असाल, तुम्ही जर कॉलेजला जात असाल, ऑफिस गोईंग असाल, तर तो शेड तुम्हाला इतका चांगला दिसत नाही. तर म्हणून मी काय करते, जो शेड प्रॉपर आहे त्या लिपस्टिकचा तो शेड दाखवण्यासाठी मी मेकअप नाही केलेला, फक्त मॉइश्चरायझर आणि माझी स्किन प्रिपेअर करून मी बसलेले आहे. दुसरी गोष्ट, अंडरटोन, आपला स्किन कलर कसा आहे त्याच्यावर सुद्धा लिपस्टिकचा शेड डिपेंड असतो. जी लिपस्टिक लाईट टोनला छान दिसत नाही, ती लिपस्टिक डार्क टोनला सुद्धा छान दिसते. काही काही वेळेला लाईट टोनवरती ती लिपस्टिक फार डार्क वाटते, तर डार्क टोनवरती ती लिपस्टिक एकदम न्यूट्रल आणि एकदम छान वाटते. तर त्यामुळे लिपस्टिक प्रत्येक चेहऱ्यावरती, प्रत्येक व्यक्तीवरती वेगवेगळी दिसते. सो ती लिपस्टिकचा शेड जो आहे तो प्रॉपर लिपस्टिकचा शेड तुम्हाला कळण्यासाठी मी मेकअप नाही केलेला, मी आहे तसं दाखवते. अगेन हा लिपस्टिकचा शेड तुम्ही जरी लावला तरी अंडरटोनचा फरक राहतो, त्यामुळे तुम्हालासुद्धा ते लिपस्टिक वेगळी दिसेल. इथून पुढे मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देईन, कारण गप्पा मारत मारत आणि सांगत सांगत जर लिपस्टिकचा शेड तुमच्यासोबत शेअर केला ना तर लेंदी होऊन जाईल. ते इन शॉर्ट ठेवायचं आहे म्हणून लिपस्टिक म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते. लिपस्टिक लावण्याआधी लावण्याची गोष्ट म्हणजे लिप बाम. तुमच्याकडे जो लिप बाम आहे तो लिप बाम लावा. आणि लिपस्टिक रिमूव्ह करण्यासाठी मी प्रेफर करते जॉन्सन बेबी ऑइल. हल्ली मी मेकअप रिमूव्ह करताना सुद्धा जॉन्सन बेबीचं बेबी ऑइल यूज करते, मेकअपच्या आधीसुद्धा जॉन्सन बेबी ऑइल यूज करते. तर स्वॅचेसला सुरुवात करूया. फर्स्ट शेड आहे माझा शुगर कॉस्मेटिकमधला नथिंग एल्स मॅटर लॉंगवेअर लिपस्टिकमधला बीच वेअर. तर बीच वेअर हा जो शेड आहे हा प्रॉपर पीची ब्राऊन शेड आहे. तर त्या ज्यामुळे ज्यांना पीची काइंड ऑफ शेड आवडतात तर त्यांच्यासाठी हा खूप सुंदर शेड आहे. आणि हा शेड तुम्हाला फेअर स्किन टोन असेल तुमची तरीही हा स्किन हा टोन सॉरी ही लिपस्टिक तुम्ही यूज करू शकता. मीडियम स्किन टोन असेल तरीसुद्धा तुम्ही ही लिपस्टिक यूज करू शकता. मस्त शेड आहे बीच टर्नर. हा जो शेड आहे ना मेबेलिनमधला, हा शेड आहे 507 अल्मंड पिंक. द मॅट क्रीममधला हा शेड आहे मेबेलिनचा आणि हा वन ऑफ माय फेवरेट शेड आहे. हा अल्मंड पिंक आहे याचं नाव. आणि हा काइंड ऑफ म्हणजे तुम्हाला जर समजा मॉव पिंक कलर आवडत असतील तर हा शेड तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा अगेन फेअर टू लाईट स्किनवरती, मीडियम स्किनवरती खूप छान दिसणारा आहे. अगदी क्रीमी लिपस्टिक आहे ही, फक्त एवढंच की ही जास्त वेळ टिकत नाही, एक दीड तास ही तुमच्या लिप्सवरती आरामात राहू शकते. नेक्स्ट लिपस्टिक अगेन माझी आहे मेबेलिनची मिस्टिरियस मोका 631 याचा नंबर आहे. आणि हा शेड परफेक्ट न्यूड आहे, पूर्ण ब्राऊन शेड आहे. आणि जे आपण सिरियलमध्ये वगैरे ॲक्ट्रेस बघतो ना तर त्यांनी हा वेअर केलेला प्रॉपर न्यूड ब्राऊन शेड आहे, जो की तुम्ही ड्रॅमॅटिक आय लुकवरतीसुद्धा वेअर करू शकता. आणि हा ऑल स्किन टाईपला चालू शकतो, फेअर टू डार्क स्किन टोनला खूप सुंदर दिसणारा शेड आहे. अगेन हा जो शेड आहे हा आहे लॉरियलमधला डिवाईन मोका 271 नंबर आहे याचा. आणि हा माझा खूप सगळ्यात जास्त फेवरेट शेड आहे, कारण मी हा एव्हरीडे वेअरला यूज करते हा. आणि याचा जर कलर बघाल तर हा चॉकलेट ब्राऊन कलर आहे, त्यामुळे हा जो शेड आहे हा फेअर स्किन टोनपासून ते डार्क स्किन टोनपर्यंत सगळ्यांना छान दिसणारा शेड आहे. आणि हे जे शेड आहेत ह्या जे लिपस्टिक्स आहेत लॉरियलच्या आणि मेबेलिनच्या, तर बुलेट लिपस्टिक, तर यांना आधी लिप बाम नाही लावला तरीही चालू शकतो.
खूप हायड्रेट आणि खूप मॉइश्चराइज करतात लिप्सला. पुढे माझ्याकडे आहे नायकाचा नेफर्टिटी शेड आहे हा 02 आणि हा अगेन पीच शेड आहे. मी मुद्दाम बोटाने पसरवते कारण पावडरी राहायला नको वर जो थर आहे लिपस्टिकचा तो. तर हा अगेन पीच शेड आहे, पीच लवरसाठी खूप सुंदर शेड आहे, फेअर टू डार्क स्किन टोनसाठी सगळ्यांना सूट होणारा हा शेड. क्रेऑनमध्ये मी दोन लिपस्टिक घेतलेल्या आहेत. ही आहे फेसेस कॅनडाचा लिप क्रेऑन, यामध्ये शेड आहे स्पाइस लाटे 09 आणि रिअली हा इतका सुंदर शेड आहे ना, पूर्ण म्हणजे न्यूड ब्राऊन शेड आहे. मी सगळ्यांना सुंदर म्हणते कारण खूप छान शेड आहे. तुम्हाला न्यूट्रल कलर जर आवडत असेल ब्राऊनमधले तर हा शेड तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा अगेन मला वाटते फेअर टू मीडियम स्किन टोनला खूप सुंदर दिसण्यासारखा शेड आहे. पुढे माझा फेवरेट आहे मार्सचा क्रेऑन स्माईल प्लीज 09 नंबर आहे हा स्माईल प्लीज. आणि हा अगेन ब्राउनिश शेड आहे पण हा पिंक ब्राऊन आहे, म्हणजे पिंकिश ब्राउनिश टाईप ऑफ हा शेड आहे. तुम्हाला प्रॉपर पिंक पण दिसणार नाही आणि प्रॉपर तुम्हाला हा ब्राऊन सुद्धा दिसणार नाही. अगेन हा फेअर टू डार्कर स्किन टोन पर्यंत खूप सुंदर दिसेल आणि हा पण मी एव्हरीडेला यूज करते. आणि हे जे मॅट आहेत ना ते एकदम असे तुमचे लिप्स आहेत ते ड्राय नाही करत, तर क्रीमी मॅट आहे ते. पुढे माझा वेट अँड वाईल्डमधला, आता लिक्विड लिपस्टिक सगळं चालू करते मी, तर हा वेट अँड वाईल्डमधला माझा फेवरेट शेड आहे रिबेल रोज. आणि हा एक इतका सुंदर न्यूड कलर आहे, मॉव काइंड ऑफ थोडासा पर्पल टोन येतो याच्यामध्ये. आणि हा अगेन फेअर टू मीडियम स्किन टोनला खूप जास्त छान दिसणार आहे. जे जास्त फेअर असतील ना त्यांना तर हा एकदम खूप सुंदर दिसणार, एकदम न्यूट्रल न्यूड मॉव कलर दिसणार आहे. आणि तसाच हा मीडियमला सुद्धा खूप छान दिसणार आहे. तर हा शेड डेली वेअरसाठी जर तुम्ही ऑफिस वेअरसाठी बघत असेल तर हा शेड नक्की ट्राय करा. पुढे माझा अगेन फेवरेट फेस शॉपचा ही आहे वॉटर फेस अँड लिप वॉटर टिंट. हे मी खूप वेळा यूज करते बाहेर जात येतात, फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे की हे जास्त वेळ राहत नाही कारण हे लिक्विडी आहे, वॉटर टिंट आहे, त्याच्यामुळे हे जास्त राहत नाही. पण अगदी तुम्हाला 1-1.5 तासासाठी जर तुम्हाला काही वेअर करायचं असेल ना तर हे लिप अँड चिक टिंट आहे फेस शॉपची. शेड मला वाटतं याचा रोज पिंक आहे 01. हे थोडंसं रोज आणि पिंक आणि रेड टोनमध्ये आहे, ही खूप सुंदर आहे. हे पण इथे ना थोडंसं मला कन्सिलर लावावं लागलं कारण माझ्या लिप्सचा कलर फार चेंज झालेला आहे, प्रॉपर कलर दिसणार नाही म्हणून मी कन्सिलर लावला. ओके, त्यानंतर मी इथे घेतलेला आहे NY बेचा लिक्विड लिपस्टिकमधला माझा शेड आहे मोर शॉर्ट्स नंबर 11. आणि हा ब्राउनिश पिंक कलर आहे, हा अगेन पिंकिश ब्राऊन म्हणू शकतो पण हा ब्राऊन कलर आहे आणि त्यामध्ये किंचित थोडासा पिंक कलर मिक्स केलेला आहे. आणि हा जर सुकला ना प्रॉपर 10-15 मिनिटांनी हा पूर्ण मॅट होतो आणि इतका सुपर कलर येतो. NYB लिपस्टिकचा कलर शेडच तसा आहे की जे लावला की तो कलर थोड्या वेळाने सेटल झाला की त्याचा कलर राहतो, फार छान येतो. तुम्ही हातावर बघाल पिंक कलर खूप सुंदर दिसतो आणि हा अजिबात असं चिकटत नाही, एकदा सेटल झाला ना हा कलर की लिपवरती तो थांबतो. पुढे माझ्याकडे आहे लॉरियल पॅरिसची लिक्विड लिपस्टिक, यामध्ये माझा शेड आहे 121 आय चूज. आणि रिअली तुम्ही बघाल खूप सुंदर फ्रेश पिंक कलर आहे हा. आणि हा शेड आहे हा मला वाटते फेअरपासून ते डार्क स्किन टोनपर्यंत सगळ्यांवरती जाणारा शेड आहे. डेली वेअरला ऑफिस वेअरला खूप सुंदर फ्रेश लुक येतो ह्याने. आणि हा जो लिक्विड लिपस्टिकचा फॉर्म्युला आहे ना या, तर तो मला इतका आवडतो की हेवी वाटत नाही लिप्सवरती अजिबात. आणि सेकंड म्हणजे एकदम आपण बेअर लिप्स आहेत तसं वाटतं, लिपस्टिक लावलेली आहे हे सुद्धा विसरून जातो. खूप सुंदर फॉर्म्युला आहे या लिपस्टिकचा. ओके, पुढचा न्यूड शेड आहे मेबलिनमध्ये 70 अमेझोनियन. आणि ही आहे मेबलिन न्यूयॉर्कची मॅट शेड. आणि तुम्हाला माहिती आहे ही लिपस्टिक जी आहे ना ही सगळ्या लिपस्टिकचे पप्पा आहेत कारण ही लिपस्टिक खूप काळ स्टे राहते. आणि हा जो शेड आहे अमेझोनियन हा प्रॉपर ब्राऊन शेड आहे जो की अगेन फेअर स्किन टोनपासून ते डार्क स्किन टोनपर्यंत सगळ्यांना जाणारा प्रॉपर चॉकलेटी ब्राऊन शेड आहे. ज्यांना ब्राऊन आवडतात ना त्यांच्यासाठी खूप छान शेड. मी तुम्हाला जवळजवळ सगळे शेड दाखवलेत, 12-13 शेड मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यामध्ये पीचपासून ब्राऊन, पिंक, डार्क ब्राऊन, रोज कलर, रोज पिंक कलर असे बरेच शेड तुम्हाला मी दाखवलेले आहेत. तर यामधला तुमचा आणि बजेटमधला, कारण मी जे शेड दाखवलेले आहेत ते 120 पासून
शेड आहेत, क्रेयॉन आहेत, लिक्विड आहेत, बुलेट आहेत, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कुठली कॅटेगरी आवडते, कुठला शेड आवडतो आणि तुमच्या बजेटमध्ये कुठला आहे त्यातला मला वाटतं तुम्हाला आरामामध्ये 12 ते 13 शेडमधून तुम्हाला तुमचं शेड आवडतं मिळेल. कारण प्रत्येकाची ना एक टेस्ट असते, काही काहींना पीच कलरमध्ये आवडतात, काही काहींना पिंकमध्ये आवडतात, काय काहींना ब्राऊनमध्ये आवडतात. तर मला मोस्टली पिंक आणि ब्राऊन शेडमध्ये न्यूड कलर आवडतात आणि मोस्टली मला डार्क शेड मी लिपस्टिकचे फार कमी चॉईस करते. जास्त माझ्याकडे कलेक्शन नाही आहे डार्क शेडचं, पण जर कम्पेअर केलं न्यूड शेडचं तर माझ्याकडे ना न्यूड शेड भरपूर तुम्हाला मिळतील, पिंकमध्ये मिळतील, मऊमध्ये मिळतील, ब्राऊनमध्ये मिळतील. तर मला वाटतं तुम्हाला 12-13 शेडमधला तुमचा आवडीचा शेड तुम्हाला मिळाला असेल. आणि मी जे शेड तुम्हाला स्वॅच करून दाखवले आहेत ते जवळजवळ 100-120 पासून किंवा 200 पासूनच्या पुढे 400 पर्यंतचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल तुमचा अफोर्डेबल शेड मिळवण्यासाठी. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल राहिला असेल. भेटत राहू असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.